नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील लयबद्ध मांडणी या प्रश्न प्रकारावर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं सोडवली त्यावरच आधारित आणखी काही उदाहरणं आपण सोडूया पुढचा प्रश्न असा आहे पुढच्या दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये ए बी डॅश बी ए ए डॅश बी 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 डॅश ए ए बी बी डॅश ए ए अशी अक्षर मालिका दिलेली आहे त्याच्या ठिकाणी त्यामध्ये रिकाम्या चिन्हांच्या ठिकाणी आपल्याला अक्षर शोधायचे त्यासाठी हे चार पर्याय दिलेले आहेत मागच्या वेळेला आपण पाहिलं की जी जी अक्षर मालिका आपल्याला दिलेली असेल तर त्या अक्षर मालिकेमध्ये जितक्या जितके अक्षर आहेत त्यावरून आपण गट निश्चित करतो तर ह्या दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये चार आणि चार आठ आणि चार बारा चार सोळा आणि दोन अठरा अक्षर आहेत त्याचा अर्थ इथं चार चारचे गट आपण तयार करू शकत नाही मग तीन तीनचे गट आपण तयार करू शकतो कारण तीन तीनचे जर गट केले तर अठरा एकूण अक्षर आहेत याचा अर्थ तीन तीनचे प्रत्येकी सहा गट तयार होतील त्यामुळे इथं तीन तीनचे गट आपण तयार करून घेऊया ह्या पहिल्या तीन अक्षरांचा एक गट ह्या दुसऱ्या तीन अक्षरांचा दुसरा गट त्यानंतर ह्या तीन अक्षरांचा तिसरा गट पुढच्या तीन अक्षरांचा चौथा गट पुढच्या तीन अक्षरांचा पाचवा गट आणि शेवटचा गट सहावा तर इथं जर आपण निरीक्षण केलं तर पहिल्या गटातलं तिसरं अक्षर आपल्याला पाहिजे पहिल्या गटातलं तिसरा अक्षर शोधण्यासाठी इतर गटातलं तिसरं अक्षर समान आहे का पहिल्यांदा आपण बघूया दुसऱ्या गटात तिसरा अक्षर ए आहे पण तिसऱ्या गटात तिसरा अक्षर बी आहे याचा अर्थ या प्रत्येक गटामध्ये तिसरा अक्षर समान नसणार आहे मग आपण अल्टरनेट गट घेऊन पाहूया म्हणजे पहिला गट तिसरा गट पाचवा गट याच्यामध्ये शेवटचा अक्षर समान आहे का बघूया म्हणजे पहिल्या गटामध्ये आपल्याला तिसरा अक्षर शोधायचं आहे हा पहिला गट झाला तिसरा गट झाला आणि हा पाचवा गट झाला या तिन्ही गटामध्ये शेवटचा अक्षर समान आहे का बघूया तिसऱ्या गटा गटामध्ये शेवटचा अक्षर आहे बी पाचव्या गटामध्ये शेवटचा अक्षर सुद्धा आहे बी याचा अर्थ पहिल्या गटामध्ये सुद्धा शेवटचं अक्षर असलं पाहिजे कारण इथं सर्व गटामध्ये शेवटचा अक्षर समान नाही म्हणून आपण अल्टरनेट गटामध्ये विचार केला आता त्यानंतर दुसरे जे गट आहेत म्हणजे गट क्रमांक दोन गट क्रमांक चार आणि गट क्रमांक सहा यांच्यामध्ये समान संबंध आहे का आपण आता बघूया म्हणजे दुसऱ्या गटामध्ये शेवटचं अक्षर ए आहे चौथ्या गटामध्ये शेवटचं अक्षर ए आहे आणि सहाव्या गटामध्ये सुद्धा शेवटचा अक्षर ए आहे याचा अर्थ दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या गटामध्ये लयबद्धता आहे आपल्याला आता तिसऱ्या गटातलं पहिलं अक्षर शोधायचं आहे मग पहिला तिसरा आणि पाचवा हे गट समान आहे मग पहिल्या गटात पहिला अक्षर ए आहे पाचव्या गटात सुद्धा पहिला अक्षर ए आहे म्हणजे तिसऱ्या गटात सुद्धा पहिला अक्षर असायला पाहिजे त्यानंतर आता चौथ्या आणि सहाव्या गटातले अक्षर आपल्याला शोधायचे चौथ्या गटातलं दुसरं अक्षर शोधायचं आहे मग ते शोधण्यासाठी दुसऱ्या गटात दुसरं अक्षर ए आहे सहाव्या गटात दुसरं अक्षर ए आहे म्हणून चौथ्या गटात सुद्धा दुसरं अक्षर असलं पाहिजे ए आणि शेवटचं शेवटची रिकामी जागा आपल्याला शोधायची ती म्हणजे सहाव्या गटातलं पहिलं अक्षर मग परत एकदा दोन चार आणि सहा हे तिन्ही गट समान असल्यामुळं दुसऱ्या गटात पहिलं अक्षर बी आहे चौथ्या गटात पहिला अक्षर बी आहे म्हणून सहाव्या गटात सुद्धा पहिलं अक्षर असलं पाहिजे बी म्हणजेच जे अक्षर आपण शोधली ते अक्षर आहेत बी त्यानंतर ए त्यानंतर पुन्हा ए आणि बी त्यामुळं बी ए ए बी हा पर्याय मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बी ए ए, ए बी तर इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्वच गट इथं समान नव्हते तर अशीही काही उदाहरणं असू शकतात ज्याच्यामध्ये सर्व गट समान नसतील तर ते आपल्याला निरीक्षणावरून लक्षात आलं पाहिजे हे तीन ज्या अर्थी हे सर्व गट समान नाहीत त्या अर्थी अल्टरनेट गट समान आहेत का किंवा पहिले तीन गट आणि शेवटचे तीन गट हे समान आहेत का याचंही आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे तर अशा पद्धतीनं काय अशा पद्धतीनं सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीनं आपण शोधू शकतो पुढचं उदाहरण आपण बघूया प्रत्येक वेळेला प्रश्नामध्ये अक्षरच असतील असं नाही काही वेळेला संख्या सुद्धा दिलेल्या असू शकतात इथं जर आपण प्रश्न पाहिला तर एक दोन डॅश चार पाच पाच डॅश तीन दोन एक एक डॅश तीन चार त्यामध्ये एकूण संख्या चार आणि चार आठ आणि चार बारा आणि दोन चौदा म्हणजे इथं तीनचा गट होऊ शकत नाही चारचाही गट होऊ शकत नाही कारण चौदा ही संख्या कोणत्याच पाड्यात नाही तीनमध्ये सुद्धा नाही किंवा मध्ये सुद्धा नाही त्यानंतर जर आपण एक निरीक्षण केलं तर ह्या ज्या पहिल्या पाच संख्या आहेत एक दोन डॅश चार पाच तर इथं फक्त जर तीन आपण लिहिलं तर ह्या सर्व संख्या येतील म्हणजे एक दोन तीन चार पाच त्यानंतर येणाऱ्या सहापासून पुढच्या संख्या जर आपण पाहिल्या तर तिथे आहेत पाच डॅश तीन दोन एक म्हणजे इथं जर चार आपण लिहिलं तर पाच चार तीन दोन एक असा उतरता क्रम आपल्याला मिळेल आणि तिसरा गट जर आपण बघितला आणि पुन्हा जर बघितलं तर एक संख्या एक नंतर डॅश तीन चार मग इथं जर दोन लिहिलं तर एक दोन तीन चार या संख्या क्रमाने येऊ शकतील म्हणजे या सर्व संख्या पहिल्यांदा चढत्या क्रमानं आणि नंतर उतरत्या क्रमानं अशा आलेल्या आहेत त्यामुळे इथं गट तयार करताना जिथंपर्यंत पहिला गट आहे एक ते पाच तो एक गट करूया त्यानंतर पाचपासून पासून पुन्हा एकपर्यंत पर्यंत हा दुसरा गट आणि शेवटच्या संख्यांचा तिसरा गट तर ह्या पहिल्या गटामध्ये जर इथं आपण तीन लिहिलं तर या संख्या सर्व क्रमांत येतील एक दोन तीन चार पाच दुसऱ्या गटामध्ये इथं जर चार लिहिलं या या संख्या उतरत्या क्रमाने येतील पाच चार तीन दोन एक तिसऱ्या गटामध्ये परत चढता क्रम आहे जे इथं जर दोन लिहिलं तर संख्या मिळतील एक दोन तीन चार म्हणजे ज्या संख्या आपण एकत्र घेतल्या म्हणजे रिकाम्या जागा आपल्याला मिळालेल्या संख्या आहेत तीन चार आणि दोन तर तीन चार दोन हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन चार दोन तर अशा पद्धतीनं काही प्रश्न असेही असू शकतात ज्याच्यामध्ये समान गट होतीलच असं नाही पण त्या गटामध्ये असलेले अक्षर किंवा संख्या याच्यामध्ये अशा पद्धतीचा संबंध शोधून आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांच उत्तर शोधू शकतो संख्यांचं आणखी एक उदाहरण घेऊया अशी एक संख्या मालिका दिलेली आहे त्याच्यासाठी हे चार पर्याय आहेत तर ह्या संख्या मालेचं सुद्धा जर आपण निरीक्षण केलं तर इथं आपल्याला त्यांच्यामध्ये चढता किंवा उतरता क्रम मिळत नाही पण इथं त्याच त्याच संख्या पुन्हा पुन्हा आल्या म्हणजे पहिल्यांदा एक आहे नंतर तीन नंतर पाच आणि नंतर सात मग इथं एक ही संख्या एक वेळा आलेली आहे त्यानंतर इथं जर आपण तीन लिहिलं तर हा जो गट आपल्याला मिळेल तो मिळेल तीन या संख्येचा ज्यामध्ये तीन ही संख्या तीन वेळा आलेली आहे पुढचा गट आपण हा विचार करूया पाच संख्या आहे तिथं पाच 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 डॅश परत पाच मग इथं या रिकाम्या जागी जर आपण पाच लिहिलं तर पाच ही संख्या आपल्याला पाच वेळा मिळेल आणि शेवटची संख्या सात ती पुन्हा पुन्हा रिपीट जर आपण केली म्हणजे इथं जर सात लिहिलं इथंही सात लिहिलं तर सात ही संख्या आपल्याला एकूण सात वेळा मिळते त्यामुळे ह्या शेवटच्या गटामध्ये सात ही संख्या सात वेळा आपल्याला मिळालेली आहे तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर ही एक लयबद्ध मालिका आपल्याला मिळते म्हणजे एक एक वेळा तीन तीन वेळा पाच पाच वेळा आणि सात सात रिकाम्या जागी जे जा आपण अंक लिहिलेत ते अंक म्हणजेच तीन त्यानंतर दुसरा पाच त्यानंतर सात आणि सात तर हा जो आहे तीन पाच सात सात आपल्याला मिळतो पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर लयबद्ध पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो ज्याच्यामध्ये गट जरी समान नसले तरी जो काही गट आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये एक प्रकारचा विशिष्ट संबंध आपल्याला शोधता आला पाहिजे तर याही पद्धतीने विचार करून दिलेल्या अक्षरांच्या किंवा संख्यांच्या मालिकेचं निरीक्षण करून आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो आता या प्रकारच्या प्रश्नांसाठी एक जास्तीत जास्त सराव महत्वाचा आहे तर अशा पद्धतीची जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल हा घटक आपल्याला बऱ्यापैकी समजला असेल तर अशा पद्धतीनं लयबद्ध मालिकेवरील प्रश्न आपण जलद गतीनं सोडवू शकतो धन्यवाद